Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं पहिली उमेदवारी जाहीर केली आहे आणि मावळमधून संजोग वागिरे यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत स्वतः संजोग वागिरे आहेत. खरं तर तुमचं अभिनंदन, कारण पहिल्याच लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे. काय आहे पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आणि आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, आमचे शिवसैनिक, यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकली, मला माझ्यावरती हा विश्वास ठेवला आहे. नक्कीचच मी हा विश्वास सार्थ करून दाखवील याची खात्री मला या ठिकाणी आहे. आणि जर पाहिलं तुम्ही, मावळ लोकसभा मतदारसंघ हा एक दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. एक तो पुणे जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ येतात आणि 3 मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतात. तर ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये खालचे 3 आणि वरचे 3 वेगवेगळे प्रश्न आहेत. या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आज आम्ही फिरत असताना, गेले 2-3 महिने झाले मी या मतदारसंघामध्ये फिरतोय, तर इथले प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये जी आश्वासनं दिली होती, जे कामं करू असं सांगितलं गेलं होतं, ती कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही. आणि त्यामुळे या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटसाठी फार मोठा वाव आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. खरं तर या मतदारसंघाचा एक इतिहास आहे, तो म्हणजे शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येतोय. तर आहेत श्रीरंग बारणे, हे त्या ठिकाणचे खासदार होते, मात्र ते देखील शिवसेनेतूनच आहेत, शिवसेना गटाकडून आहेत. तुम्ही देखील आता शिवसेनेकडून लढतायत, कसं बघता या लढतीकडं, शक्यता आहे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळण्याची? याच्यामध्ये ओरिजिनल शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, ही शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे. आणि ओरिजिनल शिवसेनेचाच उमेदवार म्हणून माझी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि मला खात्री आहे की आम्हीच या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार निश्चितच निवडून येईल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा गड पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला देणार आहोत. तर ज्यावेळेस बारणे तुमच्यावर टीका करतायत, त्यावेळेस ते थेट असं म्हणतात की तुम्ही मतदारसंघात दिसत नाही, त्या व्यक्तींबद्दल बोलायचं काय? अशा व्यक्तींना जर मतदारसंघातला माणूस जर ते ओळखत नसतील तर याच्यासारखी मोठी शोकांतिका कुठलीच नाहीये. कारण की त्यांना म्हणजे मतदारसंघच माहिती नाही असं मला असं वाटतं. परंतु 2019 श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. आता तुम्ही बदला घेणार आहात का? कारण तुम्ही पाठीमागं थोडं वळून पाहिलं तर तुम्ही अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहात, अनेक पदं त्यांनी दिली, मात्र ऐनवेळी तुम्ही आता या पक्षातून बदला घेणार आहात का? बदला हा विषय नाही, हा नागरिकांचा विषय आहे. मतदार राजा हा निर्णय देणारा आहे. आणि मला खात्री आहे की मतदार राजा यावेळी नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजे मलाच या ठिकाणी निवडून देतील याची खात्री मला आहे. तर हे होते संजोग वागिरे, त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि मी संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांचा पराभव करेल आणि या ठिकाणी पुन्हा शिवसेनेची सत्ता आणेल, उमेदवार जिंकून येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.